आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो। असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात, लग्न बस्त्याची खास व्यवस्था, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध। पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर, परभणी। पीक विमा योजना तसंच पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या आहेत। त्या रकमांची उचल करण्यासाठी आज परभणीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकऱ्यांनी गर्दी केल्याचं दिसून आलं। शेतकऱ्यांच्या अगदी बँकेच्या बाहेरपर्यंत रांगा लागल्याचं दिसून आलंय। विविध योजनांचा लाभ हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून वितरित करण्यात येतो। त्यातल्या त्यात शेतकऱ्यांशी संबंधित सर्वच योजना या जिल्हा बँकेतून देण्यात येतात। राज्य शासनाकडून पीक विमा योजनेचा अग्रिम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलाय, तर पंतप्रधान किसान सन्मान निधी व मुख्यमंत्री किसान सन्मान निधी अशा विविध प्रकारच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानं शेतकऱ्यांनी या रकमा उचलण्यासाठी ही गर्दी केल्याचं दिसून आलं। दरम्यान मध्यवर्ती बँकेकडून या शेतकऱ्यांना सुविधा देण्यात येत नसल्याचं अनेक शेतकऱ्यांनी यावेळी सांगितलं। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर, परभणी। आकडे टाकून अवैध कनेक्शन घेतल्यामुळं ट्रान्सफॉर्मरवर क्षमतेपेक्षा जास्त भार येऊन ट्रान्सफॉर्मर जळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत। त्यामुळं महावितरणनं आकडे काढण्याची मोहीम राबवावी अशी सूचना MSEB होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी गुरुवारी परभणीत केली आहे। महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते। या बैठकीला आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक राम कुलकर्णी, महापारेषणचे संचालक संदीप कलंत्री, महावितरणचे मुख्य अभियंता अनिल डोळे आणि महापारेषणचे मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर आदींची उपस्थिती होती। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी 27 ऑक्टोबर पासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय। या आंदोलनाला 1 डिसेंबर 2023 पासून संख्यात्मक वाढ करण्यात येणार असल्याचं निवेदन परभणीचे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आलं असून या आंदोलनात जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलंय। तसंच जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये होणाऱ्या या धरणे आंदोलनात जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलंय। भिकार अनेक, ठिकाण फक्त एक। डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, परभणी। मूळव्याध, गुडघेदुखी, मुतखडा, शुगर, वात, दमा, महिलांचे आजार, लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार। वेळ: सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत। पत्ता: आघाव कॉम्प्लेक्स, महात्मा बसवेश्वर चौक, उघडा महादेव मंदिर परिसर, कारेगाव रोड, परभणी। मोबाईल: 9921691008। परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। परभणी जिल्ह्यात मागील 3 दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शासनाच्या वतीनं केवळ आर्थिक मदत न देता दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी असं देखील खासदार संजय जाधव हे म्हणाले। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर, परभणी। परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रयत्नातून प्रवाह क्रमांक 16 मधील भीमनगर रेल्वे गेट ते क्रांतीनगर या सिमेंट रस्त्यासाठी 30 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामाचं भूमिपूजन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। प्रवाह क्रमांक 16 मधील प्रमुख रस्ता करण्याची मागणी अनेक वर्षापासून नागरिकांच्या वतीनं करण्यात येत होती। या कार्यक्रमाला सुशील कांबळे, सुशीला निसर्गन, अमोल गायकवाड, सुभाष जोंधळे, अशोक गव्हाणे, कैलास पवार, केदार दुधारे, अजय चव्हाण, कैलास पतंगे यांची उपस्थिती होती। रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह MIDC परिसर, परभणी। आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीनं 3 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय इथं प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलंय। ही प्रभात फेरी जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू होऊन स्टेशन रोड मार्गे पुढे नारायण चाळ इथं जाऊन जिल्हा परिषद इथं समारोप करण्यात येणार आहे। परभणी जिल्ह्यातल्या सर्व दिव्यांगांच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित दिव्यांग शाळा व शाळेतील कर्मचारी, दिव्यांग विद्यार्थी,
दिव्यांग संघटनेचे प्रतिनिधी यांचा या रॅलीमध्ये सहभाग असणार आहे. या रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुटे यांनी केलंय. केस गळताय, पांढरे पण होत आहेत, टक्कल पडले, केस पातळ झालेत, कमजोर झालेत. आता काळजी नको, परभणीतील एकमेव केसांच्या दवाखान्याला भेट द्या, कॉम्प्युटरद्वारे केसांची तपासणी करून घ्या आणि या समस्यांपासून मिळवा कायमची सुटका. स्मार्ट हेअर ट्रान्सप्लांट कॉस्मेटिक क्लिनिक, पत्ता पहिला मजला सूर्यप्रकाश कॉम्प्लेक्स, खानापूर फाटा, वसमत रोड, परभणी. संपर्क डॉक्टर भारत नांदुरे, 70 30 22 66 66. ताडकळस परिसरातील पिंगळगड ओढ्याला पूल आल्यानं ओढ्याकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पूर्णेच्या तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे. गेल्या 3 दिवसापासून ताडकळस मंडळामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं असून अतिवृष्टी सदृश परिस्थितीमुळे सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालंय. पिंगळगड ओढ्याला पूर आल्यामुळं दोन्ही बाजूचं पीक क्षेत्र अधिक बाधित झालंय. परिणामी ओढ्याजवळच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यामुळे शासनानं त्वरित पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर, परभणी. महाराष्ट्र राज्य लाईन स्टाफ बचाव कृती समितीचे महावितरण अधीक्षक अभियंता यांना आज निवेदन देण्यात आलंय. महावितरण कार्यालयातील वर्ग 4 कर्मचाऱ्यांना वर्ग 3 मध्ये घेण्यात यावं. लाईन स्टाफ बांधवांना महिन्याला 20 लिटर पेट्रोल देऊन इंधन भत्त्याची वाढ करण्यात यावी. महावितरण कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कामाचे तास निश्चित करून देण्यात यावे व महावितरण तांत्रिक कर्मचाऱ्यांची स्वतंत्र वेतन श्रेणी निश्चित करण्यात यावी यासह विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. रेड ऍपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर, एमआयडीसी परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावं म्हणून पाथरी येथील स्वर्गीय बुवा साळवी क्रीडानगरीमध्ये कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांच्यासह रंगनाथ सोळंके, शिवराज नाईक, पांडुरंग नखाते, उद्धव श्रावणे, अमोल बोराटे, मुंजा शिंगारे, नितीन थोरे, विजय नाईक, राजेंद्र चौधरी, नानासाहेब वाकरकर, इम्रान पठाण, नानासाहेब देपाळे, दत्ताभाऊ भुमरे, कैलाश घुगे आदींची उपस्थिती होती. नखशिखांत जखमी असलेल्या मराठवाड्याला आपल्या मराठी संस्कृती बरोबर आपल्या मराठी बांधवांबरोबर नागपूर कराराअंतर्गत बिनशर्त महाराष्ट्रात सामील व्हावे लागले. मराठवाड्याला स्वतःची एक संस्कृती आहे, स्वतःचा एक इतिहास आहे, स्वतःचा एक संघर्ष आहे, याची जाण कोणत्याच राजकीय पक्षाने कधीच ठेवली नाही. हजारो लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्य देवतेला रक्तस्नान घातल्यानंतर मिळालेले स्वातंत्र्य महाराष्ट्राच्या हवाली करण्यात आले. मराठवाड्यात जन्मलेल्या माणसाचे दरडोई उत्पन्न लक्षात घेतल्यानंतर मला काय म्हणायचे आहे ते लक्षात येईल. मराठवाडा विदर्भ या भागाला 371 कलमांतर्गत अतिविशेष दर्जा देण्यात आला. या भागातील विकासाची मानव विकासाची व्याख्या ठरवण्यात आली. त्यानंतर दांडेकर समिती, केळकर समिती यांचे अहवाल नेमके कुठे चरायला गेले हे मराठवाड्याला कधी कळलेच नाही. सतीश सातोनकर लिखित. परभणी जिल्ह्यात मागील 3 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम, मानवत, सोनपेठ व सेलू तालुक्यातील सुमारे 1000 हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, हरभरा, फळबागा, भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर, परभणी. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व राष्ट्रीय कर्तव्य अभियान आणि ग्रामविकास गतिविधीच्या वतीनं नैसर्गिक शेती ते आत्मनिर्भर ग्राम आयोजन 4 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 2 या वेळात करण्यात आलंय. मराठवाडा कृषी विद्यापीठातील
प्रशासकीय इमारतीच्या हॉल क्रमांक 18 मध्ये हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून विनय कानडे, डॉक्टर दत्तप्रसाद वासकर, डॉक्टर धर्मराज गोखले आदींची उपस्थिती राहणार आहे. नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी. मानवत शहरातील मुख्य रस्त्यांवर शहरातील पशुपालक मालकांची मोकाट जनावरं आपली बस्तान मांडून बसत असल्यामुळं शहरातल्या चौका चौकातील रहदारी व वाहन चालकांच्या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचं दिसून येतं. नगरपालिका प्रशासन कोणताही उपाययोजना याबाबत करत नसल्यानं वाहन चालकांना आपला जीव धोक्यात घालावा लागतोय. नगर परिषदेनं मोकाट जनावरांसाठी कोंडवाडासारखी अद्ययावत उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांमधून करण्यात आली आहे. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. जलजीवन मिशन अंतर्गत करडगाव इथं केलेल्या कामाचा मोबदला अद्यापही देण्यात आलेला नाही, तो देण्यात यावा यासाठी मराठवाडा हमाल माथाडी युनियन लाल बावटाच्या वतीनं जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू करण्यात आलंय. सरकारी कामगार अधिकारी यांनी आदेश केल्यानंतरही प्रशासनानं मोजणी करूनही थकीत मजुरी देण्यात आलेली नाही. मान्य केलेल्या मोजमापाची डीएसआर रेटनुसार केलेल्या कामाची थकबाकी देण्यात यावी व संबंधित कंत्राटदारांना काळी यादीत टाकण्यात यावं अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. मानवत शहरातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये दुष्काळ अनुदानाचे पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका तरुणाच्या खिशातील पाकिट चोरट्याने लपास केलाय. ही घटना आज सकाळी 11 घडली आहे. त्याच्या पाकिटात 8,500 रुपये रोख असलेले पळवण्यात आले असल्याबाबतची तक्रार मानवत पोलिसात कृष्णा कदम यांनी दिली आहे. त्यावरून मानवत पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात नोंद केली आहे. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.